आणि आता बातमी आहे नाशिक मधून। नाशिक मध्ये गोदावरी नदीला पूर आलाय। जायकवाडीत पाणी सोडल्याने नदीला पूर आल्याची माहिती आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीला सोडण्यात आलेलं 3000 क्युसेक पाणी आणि शहरामध्येही पडलेल्या पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलाय। गोदावरी नदीवरील होळकर पुलावरून 7000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी गोदावरी नदीत येत असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। रामकुंड परिसरात असलेल्या अनेक छोटे मोठे मंदिर पाण्याखाली गेलेली आहेत। नाशिक मध्ये ही गोदावरी नदीला पूर आल्याची माहिती समोर येते। तर जायकवाडीत पाणी सोडल्याने नदीला पूर आल्याची माहिती आहे। तर नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीला सोडण्यात आलेल्या 3000 क्युसेक पाणी आणि शहरामध्येही पडलेला पाऊस या सर्व कारणांमुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलाय। तर गोदावरी नदीवरील होळकर पुलावरून 7000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी गोदावरी नदीत येत असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। रामकुंड परिसरात या पावसाचा फटका बसलेला आहे। रामकुंड परिसरात असलेल्या अनेक छोटी मोठी मंदिरं आता पाण्याखाली गेल्याची पाहावयास मिळत आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, गोदावरी नदीला पूर आलाय, या संदर्भात अधिकची माहिती। किरण, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काल खरंतर नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्याच पद्धतीने जायकवाडीसाठी गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। काल मुख्यतः दुपारपासून एकूणच नाशिक आणि ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, त्यामुळे नदीच्या पाणी पातळी सुद्धा एकूणच वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। गंगापूर धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता आणि पावसामुळे गोदावरी नदीची मुख्यतः पाणी पातळी वाढलेली आहे, त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात असलेले अनेक जे छोटे मोठे मंदिर आहेत ते पाण्याखाली गेल्याचं आपल्याला एक जे आहे ते दृश्य बघायला मिळतोय। आणि त्याच पद्धतीने गंगापूर धरणातून पाणी सोडलेलं आहे, त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी अलर्ट राहावं अशा पद्धतीचा आदेश जे आहेत प्रशासनाने दिलेला आहे। जी, धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।